राजन तेली यांचे चिरंजीव प्रथमेश तेली यांना झालेली मारहाण आमदार नितेश राणे यांच्या आदेशावरून झाली असल्याचं एका हल्लेखोरानं पोलिसांच्या जमानत सांगितलं असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी कुडाळ येथील पत्रकार परिषदेत दिली. भाजप या हल्ल्याचा निषेध करत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्ल्याची गंभीर दखल घेतल्याचं जठार म्हणाले. प्रथमेश राजन तेली यांच्यावर करण्यात आलेल्या पॅड हल्ल्याचा सिंधुदुर्ग भाजपा तीव्र निषेध करीत आहे. गाडी सुरू व्हायला अवकाश होता, त्या तरुण आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर तिघा जणांनी प्रथमेशला मारहाण करायला सुरुवात केली. मारहाण करत असताना हे चारही तरुण चार तरुण दूरदूरात आरडाओरडा करत होते आणि आम्हाला नितेश राणेंचा आदेश आहे की याला जिवंत सोडू नका. याला मारल्याशिवाय मला कोण दाखवू नका. अशा प्रकारचं वक्तव्य, गंभीर वक्तव्य या ठिकाणी ते तरुण करत होते. मदतीला धावले असतात चारही तरुण, त्या ठिकाणी उभारा करू लागले, पळून जायला लागले. त्यापैकी एका तरुणाला पकडण्यात या सगळ्यांना यश आलं, बाकीचे तिघे त्या ठिकाणी पळून गेले. पकडलेल्या तरुणाचं नाव होतं प्रदीप राग. सकाळी नोंदवण्यात आलेल्या FIR मध्ये त्या तरुणाने नितेश राणेंनी त्यांना अशा प्रकारच्या सूचना केल्या होत्या हे नमूद केलं आहे. सरकार स्वस्त बसणार नाही. या ज्यांनी हा गुन्हा केला आणि जे हे गुन्ह्याच्या मागे आहे त्या सर्वांना सरकार आणि पोलीस धडा शिकवल्याशिवाय होणार नाही. हा नितेश राणेंचा असा हा निंदनीय प्रकार सातत्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याला नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा लाभदायक करत आहे. यांचे वडील नारायणराव राणे हे पूर्वी विरोधी पक्षात असलेल्या कार्यकर्त्यांना मारहाण करत होते. नितेश राणे त्याच्या पुढची वर्जन आहे. ते स्वतःच्याच पक्षात असलेल्या कार्यकर्त्यांचं त्यांच्या पक्षातून बाहेर गेलेल्या कार्यकर्त्यांना मारहाण करत आहे. बाहेर गेलेले पण आत असतो. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा या आमदारापासून सावध राहण्याची गरज आहे. नारायण राणे बरे होते पण त्याचा हा आमदार पोरगा बरा नव्हे असं आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनात आहे. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते पक्ष सोडून भारतीय जनता पक्षाकडे जाण्यासाठी आता तयारीत आहे. हे कुठेतरी थांबावं, याला दहशत निर्माण व्हावी म्हणून अशा प्रकारचं याचं कृत्य आहे. पण याच्यामुळे कुठेही कोंबडं कितीही जागलं तरी दिवस उजाडायचा राहत नाही. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आम्ही ज्या प्रकारे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ही युती त्या ठिकाणी भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही एवढ्या ताकदीने आम्ही त्या ठिकाणी लक्ष केलं आहे. त्यामुळे जे काही गोष्टी गंभीरपणे याची दखल घ्यायची आहे ती घेतली गेलेली आहे.
नितेश राणे ही एक विकृती आहे. आणि त्यांच्या मागे इथल्या जनतेने उभं राहणे हे आपण एका विकृतीला बळ देण्यासारखं आहे. त्यामुळे ही विकृती वाढवू नका. ही वेळीच थांबवण्याची गरज आहे. हे आमच्या जनतेला सांगा, वेळीच थांबवण्याची गरज आहे.